प्रेक्षक मेट्रो वुमन अश्विनी भिडे यांच्याबद्दलची चर्चा आपण पाहिली. 2021 साली मेट्रो 3 प्रकल्प नक्की पूर्ण होईल असा विश्वास अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला. मुंबईतल्या सार्वजनिक वाहतुकीची अवस्था इतर देशातल्या इतर महानगरांपेक्षा निश्चित चांगली आहे, पण त्यावरचा ताण इतका वाढला आहे की आता ती तोकडी पडते आहे. मुंबईत मेट्रो यायला उशीर नक्कीच झाला हे त्यांनी मान्य केलं, पण मेट्रोमुळे जपान युरोपामधल्या शहरांची झालेली भरभराट देखील त्यांनी आपल्या समोर ठेवली. मेट्रोवरचा खर्च अनुत्पादिक नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आणि दुसरं शहर वसवून हा प्रश्न सुटणार नाही हे अनुभवाचे बोल देखील ऐकवले. मेट्रोचं काम सुरू असताना काय तयारी केली याची सविस्तर माहिती त्यांनी आज आपल्या समोर मांडली. इतर शहरांच्या तुलनेत मुंबई मेट्रोचं काम किती आव्हानात्मक आहे हे देखील आज त्यांच्या या विवेचनातून समोर आलं. आरेतला डेपो हा चराऊ कुरणांवर बांधण्यात येणार आहे, त्यासाठी जंगलतोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे देखील त्यांनी सांगितलं. प्रेक्षको, आज घडीला 2 कोटीहून अधिक वाहनं मुंबईच्या रस्त्यावर धावतात, त्यात दररोज भर पडते. वाहनांच्या संख्येवर नियंत्रण आणणं हा एक उपाय असू शकतो, पण तो मुंबई तरी सध्याची राजकीय परिस्थिती बघता शक्य नाही आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल आता कोलमडून पडायच्या अवस्थेत आहे. बेसचा प्रवास देखील रडतखडत चाललेला आहे. मोनो पूर्णपणे फसलेली आहे. रस्ते वाहनांनी भरून वाहत आहेत. या सगळ्यामुळे मुंबईकरांचा प्रवास जीवन अक्षरशः मेटाकुटीला आलं आहे. घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकराला या सगळ्या अग्निनिवड्यातून जाण्याशिवाय रोज काहीही पर्याय नाही अशी आत्ताची अवस्था आहे, आणि या सगळ्यासाठी मेट्रो ही एक जॉय राईड असणार आहे. मुंबईकरांचं लक्ष लागलंय ते 2021 कडे. अश्विनी भिडे तुमच्या नेतृत्वाखाली ही मेट्रो निर्धारित वेळेत धावणं ही तुमच्यापेक्षा सुद्धा आता मुंबईकरांची जास्त गरज आहे. ज्यांनी लोकांची मनं काबीज केली आहेत अशा ई श्रीधरन यांच्यानंतर मेट्रोचं शिवधनुष्य पेलायला या सगळ्यात सक्षम आहेत. मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यांच्या कारण्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. अश्विनी, तुम्ही इथे आलात आणि अनेक अडचणीच्या प्रश्नांनाही उत्तर दिलीत, त्याबद्दल आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा बेधडक. कुठे जाऊ नका, बेधडक.